आणि आता भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या संदर्भातली मोठी बातमी. नवी मुंबई पोलिसांकडनं आता गणेश नाईक यांचा शोध सुरू झालाय. आमदार गणेश नाईक यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं रवाना केल्याची माहिती देखील कळते. विनायक पाटील या संदर्भातले ताजे अपडेट्स देतील. विनायक, कसा शोध घेण्यात येतोय, कशी पावलं टाकण्यात येत आहेत पोलिसांकडनं आता? हो, आपण पाहिलं तर गणेश नाक्यावरती आता गुन्हा दाखल होऊन 4-5 दिवस झालेले आहेत. या संदर्भात नवी मुंबई पोलिसांनी, नेरूळ पोलिसांनी आहे ती वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहेत आणि टीमच्या माध्यमातून गणेश नायकांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. गणेश नायक राहत असलेले कोपरखेडण्यातलं घर असेल किंवा त्यांचं व्हाईट हाऊस जे कार्यालय आहे MIDCला ते कार्यालय असेल किंवा त्यांचं मोरबाड या ठिकाणचा फार्म हाऊस असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी गणेश नायकांचं नेहमी जाणं येणं होतं, कार्यालय असतील, घर असतील, फार्म हाऊस असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहे ते नवी मुंबई पोलिसांकडून त्याचा त्यांचा आता तपास करण्यात आलेला आहे. आणि आज आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जे आघाडी आहे त्यांनी सुद्धा आज गणेश नाईकांना त्वरित अटक करण्यात यावी यासाठी सकाळी आंदोलन सुद्धा केलेलं होतं. त्यामुळे आपण पाहतो कशा पद्धतीने आता एक गणेश नाईकांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळते. विनायक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान गणेश नाईक यांच्या अटकेकरता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज मोर्चा काढला. वाशिममधल्या पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीने हा मोर्चा काढला. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांना त्वरित अटक व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.